मित्रांनो सहकुटुंबासह परिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सरिता पशाबरोबर आता फोनवर बोलत असते त्याला ती म्हणते इथे आल्यानंतर चांगलं वागायचं दोघांनी जर तो विषय इकडे काढला ना मग मा गाठ माझ्याशी आहे तेव्हा पशा म्हणतो बरं ठीक आहे वहिनी मी येतो असं म्हणून तो आता फोन ठेवतो तेव्हा अवनी आता सरिताला म्हणू लागते की ओमकार ना माझं ऐकतच नाही आहे वहिनी प्लीज तुम्ही बोला ना त्याच्याबरोबर तेव्हा सरिता आता फोनवर बोलू लागते ओंकार भाऊजी काय विसरलात की काय सगळं अहो तुमचा खोटा आळ त्याने स्वतःवर घेतला आणि तुमच्यासाठी ते घराबाहेर राहिले तरी तुम्हाला त्यांची किंमत नाही का प्रशांत भाऊजींची एवढं विसरलात की काय सगळं आता तेव्हा ओमकार म्हणतो तो कसा वागलाय ना वहिनी तुला नाही माहीत अजून मला कोणताही वाद नको आहे त्या अवनीने खूप प्रेमाने सगळ्यांना बोलवले त्यामुळे गुपचूप इकडे यायचं असं म्हणून सरिता आता ओंकारला यायला सांगते तेव्हा आता ओंकार ठीक आहे असं म्हणतो इकडे अवनी आता सरिताला म्हणत असते वहिनी तुमच्यासाठी काय आणू बोला ना तुम्ही सरिता म्हणते अगं किती धावपळ करशील आल्यापासून मी बघतीये ना चल मी तुला मदत करते तेव्हा सरिताला ती म्हणते की नाही बहिणी आज तुम्ही फक्त आराम करायचा जे काही लागेल ना ते मला सांगायचं मी बनवणार सगळं तेव्हा सरिता आता सूर्याकडे पाहते आणि म्हणते पाहिलं ना ते मला इथे कामासाठी नव्हतं बोलवलं तुम्ही ना काही पण डोक्यात विचार घेता उगीच एवढे कसे बदललात तो तुम्ही तेव्हा आता सूर्य काहीच बोलत नाही तेवढ्यातच आता अंजी आणि पशा देखील तेथे येतात तेव्हा पशा आल्यावर सर्वांना खूप आनंद होतो अंजी अगोदर अवनीला भेटते मग त्यानंतर आता ती आत्याबाईला म्हणते म्हणते मी तुमच्या पाया तु पाया पडते आत्या तू व्यवस्थित काळजी घेतेस ना माझ्या पडू नको खाली वाकू नको जेवण वगैरे कधी आहे तेव्हा आता अंजी म्हणू लागते डोहाळे जेवण आता तायडी आणि दाजी ठरवतील तेव्हा सगळेजण अंजीकडे पाहू लागतात तेव्हा पशा म्हणतो अगं तुला माहित नाही का त्यांनी आपल्याला वेगळं काढलंय आता आता आपण आपले निर्णय घ्यायचे असं म्हणून तो सूर्याकडे पाहतो तेव्हा सूर्या स्वतःची नजर मात्र चोरत असतो हा पशा वर वर ते ते आता वैभव बरोबर बोलू लागतो त्याला वैभ्या म्हणू लागतो ते पाहून आत्या म्हणते ते मोठ्या कंपनीचे आता अधिकारी झाले आहेत मोठ्या पदावर आहे मोठ्या हुद्द्यावर आहेत त्यामुळे वैभव किंवा वैभव राव असं म्हणायची सवय तरी करून घ्या तेव्हा पशा म्हणतो ठीक आहे आता आत्या म्हणते मी सखीकडे जाऊन बसते नंतर तुम्ही सगळेजण गप्पा मारा खा प्या मजा करा हा आता आवणी ठीक आहे असं म्हणते कुणीच कुणाबरोबर बोलत नाही ओमकर आणि पूजा देखील आता तिथे आलेले असतात काही वेळाने सगळेजण गप्प असताना अवनी म्हणते वहिनी अंजू आणि पूजा चला आपण आतमध्ये घेऊन जाते खरं तर त्यांचा हा प्लॅन असतो की ह्या चौघांना एकत्र ठेवायचं म्हणजे काहीतरी बोलणं तरी, तरी होईल तर पशा आता सूर्याला म्हणतो त्याला मग विचारतो कसं चाललंय दादा तेव्हा सूर्या म्हणतो अगदी फर्स्ट क्लास कारण आता सकाळी नाश्ता करायचा क्षितिश बरोबर खेळायचं फेरफटका मारून यायचा दुपार वेळी आल्यानंतर थोडंसेल ते काम करायचं आणि मग त्यानंतर मी पुन्हा झोपतो आणि पुन्हा क्षितिज बरोबर खेळतो असं मस्त चाललंय माझं त्यावरती आता सूर्या विचारतो वैभव ओमक्या तुझं कसं चाललंय आणि पशा तुझी खानावळ चांगली चालली आहे ना पशा म्हणतो हो तू आणि वहिनी ये ना जेवायला एकदा खानावळीमध्ये सूर्य म्हणतो हो नक्कीच येईल सगळ्यांमध्ये असा कोरडेपणाच असतो तेव्हा वैभव म्हणतो दादा माझं तर अगदी फर्स्ट क्लास चालू आहे माझ्या शिक्षणाचा माझ्या डिग्रीचा उपयोग झाल्यासारखं मला वाटतंय आणि आता अख्खा ऑफिसचा कंट्रोलच माझ्याकडे दिला आहे तेव्हा सूर्या म्हणतो बरं झालं अशीच प्रगती करत राहा ओमकारला विचारतो काय रे कसं चालू आहे तुझं ओमकार म्हणतो की बरं चालू आहे काही लोक का आहेत अजूनही मध्ये लुडबुड करणारी पण त्यांना काय मी त्यांचं कुठे ऐकतो का काही कुणाचं ऐकतो का मी त्यांना मॅनेज करणारच असं तो रागात पशाकडे पाहून म्हणतो तर पशाही डोळे मोठे करून आता ओमक्याकडे पाहू लागतो तर इकडे सरिता अंजी पूजा आणि अवनी एकमेकींना भेटतात तेव्हा अंजी म्हणते की ताईडे आता कसं करायचं ग पुढे डोहाळे जेवणाचं सरिता म्हणते मी तुझं डोहाळे जेवण घालणार आहे तुला काय वाटलं कुणीच नाहीये का तुझ्या पाठीमागे अगर सगळे आहोत आम्ही तेव्हा अंजी म्हणते सगळं दुरावल्यासारखं वाटतंय कुणीच जवळ नाही ना, ना असं परक्या परक्या झाल्यासारखं वाटत सरिता म्हणते आम्ही नेहमी तुझ्या जवळच आहोत तू अजिबात काळजी करू नकोस पूजा म्हणते मला तर वेगळं राहायचंच नाहीये तुम्ही काहीतरी करा आणि या भावभावंटांची खंडनं अगोदर सोडवा हा ओमकार आणि प्रशांत खूपच वेड्यासारखं करतायत तेव्हा आता सगळ्या जणी काहीतरी ठरवतात तर इकडे वैभव हा सूर्याला म्हणतो आपण सेपरेट झालो ना तेच बरं केलं मला माझ्या इच्छा पूर्ण करता आल्या हा पशा म्हणतो मला दुकान सुरू करायचंय पण काही लोक आडकाठी आणतात तेव्हा ओमकार म्हणतो मला तर काय जे हवं हो ते मी करणारच आहे हा पशा आणि ओमक्या आता एकमेकांबरोबर खूप वाद घालू लागतात तेव्हा ओमकार चौताळूनच उठतो आणि म्हणतो मी माझ्या जागी काही पण करेल तुला काय करायचंय तेव्हा पशा म्हणतो नाही काही करायचं ना मला ते दुकान पाहिजे मला जयभवानी स्टोर आता तिथे उघडायचंय आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय हा ओंकार म्हणतो मी तुला हे करूच देणार नाही मी ओझी उचलणार नाही आणि त्या ओझी उचलण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही तेव्हा पशा म्हणतो मग काही लोकांची हमाली करायची नाही आणि काहीच नाही अरे त्या एटीएम मशीनचा जेवढं भाडं येईल तेवढं आयता बसून तुला खायचं आहे ना अरे काम करायला नको नुसतं तुला पैसा पाहिजे मग पैसे मिळाल्यावर तू जाशील वाहवत आणि व्यसनाधीन होशील तेव्हा ओंकार म्हणतो तुला काय करायचं आहे तू तु तुझं बघ ना तेव्हा पशा म्हणतो अरे अगोदरसुद्धा कामाचा नुसता कंटाळा करायचा नुसता आईत खाऊ होता मी दुकानात काम केलं नाही आणि कधीही ओझी पण उचलली नाहीस त्यामुळे तू जास्त शहाणपणा करू नको अरे कामाचा अंगच नाही तुझं त्यावरती ओंकार म्हणतो पैसे कमवायलासुद्धा अक्कल लागते ती तुझ्याकडे नाहीच आहे तुला नुसतं गाढवासारखं काम करायचं एवढंच माहिती आहे पशाला खूप राग येतो त्या दोघांमध्ये खूपच आता वाद होऊ लागतात ते पाहून घरातील सगळे जण आता तेथे येतात आत्याबाई मात्र तेथे आलेली असते आणि खूप हसत असते कारण ह्या भावंडांमध्ये खूपच भांडणं जुंपलेली असतात सूर्या मात्र एकदम शांत असतो पशा था था था। आता ओमक्याची कॉलरच पकडतो आणि त्याला चांगलंच बदलून काढतो वैभव त्यांची भांडणं सोडवत असतो घरातील सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो औनी म्हणते मी काय करायला गेले आणि काय झालं हे तेव्हा आता ओमकार आणि पशाची भांडणं हा वैभव सोडवतो आणि म्हणतो की माझ्या घरात मला भांडणं नको आहे मला शांतता हवी आहे ओमकारला एका ठिकाणी शांत बसवतात तेव्हा आत्या म्हणते काय हे सहकुटुंब अरे तुम्हाला मी कोयता आणून देऊ का कुऱ्हाडी एकमेकांच्या जीवावर उठलेत पार असं म्हणून ती सगळ्यांना गप्प बसायला सांगते आणि मग तेथून जाते तेव्हा वैभव आता त्या दोघांनाही समजावू लागतो की इथून पुढे भांडणं केलीत ना मग बघा सूर्य मात्र खूप रडत असतो त्याला काय करावं हे सुचत नाही तेव्हा आता पशा म्हणतो मी नाही सुरू केली त्यांनी भांडणं सुरू केली ओमकार म्हणतो मला माझ्या पद्धतीने जगू देत ना हा कोण आहे माझा मला सांगणारा तेव्हा अंजीला आता खूप राग येतो की भावाचं नातंही आता ओंकार भाऊजीं पैशांसाठी तोडून टाकलं असं म्हणून ती त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते समजलं का आता पशा कोण आहे तुमचा ते अंजीने वैभवच्या कानाखाली मारली म्हणून सगळ्यांनाच धक्का बसतो करून सगळेजण आता तेथून जातात तर इकडे अंजीने आता अवनीला फोन केलेला असतो आणि ती म्हणालेली असते पूजाला वाईट तर वाटलं नसेल ना की मी ओमकार भाऊजींच्या कानाखाली मारली ते अवनी म्हणते थांब मी तिला कॉलवर घेते असं म्हणून आता अवनी पूजाला फोन करते आणि म्हणते अंजूला माफी मागायची थी आहे तिने ओंकारला मारलं ना म्हणून तर आता अंजी पूजाबरोबर फोनवर बोलू लागते की मला माफ कर तुला वाईट वाटलं का गं तेव्हा पूजा म्हणते माझ्या ओंकारला मारण्या अगोदर माझा नाही मनात विचार आला का तू ओमक्याबरोबर कशी वागलीस तुला तुझं तरी माहिती आहे का अगं किती अपमान झाला त्याचा तर आता दुसरीकडे सूर्य खूपच अपसेट असतो सरिता विचारते काय झालं तेव्हा सूर्या म्हणतो पाहिलं ना भाऊ म्हणायची यांना लाज वाटते कशी दुसऱ्यांच्या घरात कचाकचा भांडत होते त्यावरती आता सरिता म्हणते असंच होणार ना एवढे दिवस वाघ जर पिंजऱ्यात कोंडून ठेवले त्यांना आईतं खायला घातलं आणि मग नंतर जंगलात सोडून दिलं आणि शिकारकर म्हटलं सगळ्यांना ससा तरी मारायला जमेल का असं म्हणून सरिता आता त्यालाच सांगते की तुम्ही खूप चुकीचे वागला आहात अगोदर घर तोडलं आणि मग नंतर पश्चाताप करत बसलात तेव्हा सूर्य आता त्या गोष्टीचा विचार करत राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये ह्या चौघीही मिळून आता जुन्या घरी जातात तेथे गेल्यानंतर त्या गप्पा मारत असतात तेवढ्यातच आता तेथे सावित्रीबाई येते आणि सरिताचा हात पिला बाहेर काढते तेव्हा मात्र आता सरिता आणि त्या तिघीही मिळून सावित्रीबाईला धक्का देत म्हणतात की आता गाठ आमच्याशी आहे आम्हालाही मोरेंच्या सुना म्हणतात काही दिवसातच आता आमचं घर आमच्याकडे असेल असं म्हणून त्या तिला आता चॅलेंज करतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा